की ते स्वतःचं घर सांभाळू शकत नाही आणि आमच्या अंगावर कशाला आरोप करतात, त्यांनी स्वतःचं घर सांभाळलं पाहिजे होतं, त्यामुळे आता त्यांनी त्यांचं घर सांभाळावं उगीच आमच्या डोक्यावर खापर पडू नये. मुख्यमंत्री महायुतीच्या उमेदवाराला मनसेने पाठिंबा दिला पण हा सशर्त पाठिंबा मनसे पहिल्यांदाच अशा प्रकारे पाठिंबा देत आहे, सशर्त पाठिंबा हे सशर्त वगैरे नाही आहे, पाठिंबा हा पाठिंबाच असतो, त्यात कुठल्या शर्टी शर्ती नसतात. असं आहे की आता गेल्या काही वर्षांमध्ये मनसेने हिंदुत्व स्वीकारलेलं आहे, आम्ही हिंदुत्ववादी पार्टी आहोत, त्याच्यामुळे आता आम्ही सगळे एका विचाराने चालतो. ओके, दुसरा एक प्रश्न आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जो अपक्ष उमेदवार आहे त्यावरून आपल्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात येते की तो आपण डमी उमेदवार उभा केला मताची विभागणी करण्याकरता, याला कसं आहे की ते स्वतःचं घर सांभाळू शकत नाही आणि आमच्या अंगावर कशाला आरोप करतात, त्यांनी स्वतःचं घर सांभाळलं पाहिजे होतं. हे गोष्ट पक्की आहे, इथे लक्ष्मणभाऊ जगतापांचं काम असं आहे, त्यांनी एक उमेदवार उभा करा, दोन करा, चार करा का काही करा, निवडून आमची जागा येणार आहे, अश्विनी ते निवडून येणार आहे, त्यामुळे आता त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, उगीच आमच्या डोक्यावर खापर पडू नये. चालेल.